नमस्कार. आज आपण ओपनचा जो बोर्डेक्स गुलाब असतो त्याच्या लागवडीच्या ठिकाणी आलो आहे. नवीन प्लॉट आहे, पावसाळ्याच्या सुरुवातीस इथे लागवडीला सुरुवात झालेली आहे. सध्या लागवड चालूच आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात लागवड कशी असली पाहिजे आणि दिशा कशी असली पाहिजे थोडक्यात बघूया, किंवा रोप कसं असलं पाहिजे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे बघायला मिळेल की ॲव्हरेजली प्रत्येक काडी माझ्या करंगळीच्या जाडीच्या आसपासची आहे. बरोबर. तर या पद्धतीने आपलं रोपाची काडी वगैरे अशी असली पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल की ही काडी इथे थोडीशी काळी पडलेली आहे. बघा, याला आपण डायबॅक म्हणतो, म्हणजे वरून खाली काळं काळं पडत मरत चाललं आहे. तर ही काडी शक्यतो असं रोप आपल्याला नसलं पाहिजे, किंवा जर असं असेल तर हे जिथे काळापणा संपून पूर्ण हिरवं काडी आहे तिथे कट करून याला एखाद्या बुरशीनाशकाची आपण पेस्ट लावणं गरजेचं आहे. तर यानंतर अजून एक महत्त्वाचं, असं जर कुठे फूल किंवा कळी लागलेली असेल तर ही कळी आपल्याला काढून घेणे आहे. आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल की दोन रोपांमधलं अंतर जवळपास 9-10 इंच ठेवलेलं आहे आणि 1 ते 1.5 फूट पर्यंत दोन ओळींमधलं अंतर आपण ठेवलेलं आहे. म्हणजे आणि इथे हे जर तुम्ही बघाल तर दोन बेडमधील अंतर जवळपास 9 फूट ठेवलं आहे. इथे आमचं नियोजन ट्रॅक्टरच्या फवारणीचं आहे की जेणेकरून लेबरची अडचण जरी असली तर फवारणी प्रॉपर बसते. तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जर यामध्ये तुम्ही बघाल तर जो पाथवीची जी दिशा आहे जिथे आपल्यामध्ये ट्रॅक्टर किंवा आपण चालणार आहोत त्या दिशेला सगळ्या काड्या ठेवलेल्या आहे, कारण की फ्युचरमध्ये आपल्याला हे बेंडिंग करायचं आहे. तर कधीही ही दिशामध्ये किंवा तिरपी कुठे असू नये, ती नेहमी मधल्यापासून असलीच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण लागवडीचं नियोजन केलं पाहिजे. धन्यवाद.